विधी नित्य कर्मामध्ये आहे, नैमित्तिक कर्मामध्ये पितृपूजन आहे, श्राद्ध विधी आहे, काम्य कर्मामध्ये फलाची अपेक्षा धारण करून केलेलं कर्म आहे, तर प्रायश्चित कर्मामध्ये देह दंडनात केलेलं कर्म आहे. हे सगळे कर्म करत असताना नैमित्तिक कर्म आहे आणि नैमित्तिक कर्मातील असा विधी आहे. यांते देवता देवान पितृ यांते पितृव्रता भूतान यांते भूते जयंते मध्या जिनोपिमान. जे कर्म जे प्रत्यर्थ केलं जातं ते कर्म त्या कर्माचं फळ त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलं जातं. आणि कशा पद्धतीने जातं, फुलातला सुगंध आपल्याला दिसत नसतो, फुलातला सुगंध आपल्याला दिसत नाही, हवा आपल्याला दिसत नाही, बरं का. जसं फुलातला सुगंध आपल्या पुढे फूल आहे, सुगंध मात्र आपण घेतो, तसं कर्माचा जो विधी असतो त्याचा जो सुगंध त्याचं जे फल असतं ते त्यांच्यापर्यंत जातं, बरं का. असं जातं ते फुलातला सुगंध दिसतो का आपल्याला येताना, दिसत नाही. तसं कर्माचं केलेलं कर्म ब्राह्मण काका मंत्र म्हणतात, नामसंकीर्तन चाललेलं आहे, याचं जे पुण्य निर्माण होतं ना ते त्यांच्यापर्यंत जात, बरं का, आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. म्हणून हा पितृकर्मातील आजचा हा विधी आहे. त्या निमित्ताने निवडलेला जो अभंग आहे तो प्रभावी साधन सांगणारा अभंग आहे, ईश्वर नामाचं महात्म्य सांगणारा अभंग आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की या युगामध्ये नामस्मरणाचा आणि पितरांचा फार संबंध आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे. ज्ञानदेवी अभ्यास मोठा.